हॅलो हाय, कसं काय? दिस इज रोशन विचारे अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो उद्या माझ्या गाण्याचं शूट आहे आणि त्याचीच मी तयारी करतो आहे. रात्रीचे 11:30 होत आले आहेत आणि सकाळी 5 मला निघायचं आहे. सो माझी खूप धावपळ आहे कारण मी जस्ट घरी आलो 2 तासापूर्वी. माझा व्हिडिओ अपलोड केला आहे आत्ता, आई आणि ऋतू व्हिडिओ माझा बघताय त्यांच्या मोबाईलवर. आणि मलाच हेल्प करायला कोणी नाही आहे कारण नेहमी मला ऋतू हेल्प करत असते. आज मी तिला खूप विनवण्या केल्या पण ऋतू बिचारी थकली आणि तिला आज माझा व्हिडिओ बघायचा, तर म्हटलं की आज माझी बॅग मीच पॅक करणार. तर चला पटापट सुरू करूया. शर्ट घ्यायचं आहे, ह्या मध्ये शर्ट आहे माझं, हे शर्ट घेतोय मी. हे एक प्रिंटेड शर्ट आहे, एक नॅपकिन घेतो. एनवायची कॅप घेऊ का ही घेऊ की बिंग ह्युमन वाली? ही येतो, फंकी लुक येईल. वाव, मस्त इस्त्री केली आहे. मला हे डेनिम जॅकेट सुद्धा हवं होतं आणि एक जीन्स शोधत. अच्छा, ही जीन्स हवी. सो मला लागणारे कॉस्मेटिक्स घेतो पटकन. जर मी हा मॅक्स फ्रेश हा माउथ वॉश वापरतो, डिओ नायकीचा हीट प्रोटेक्ट छान वाला स्प्रे, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर कुठे आहे डूड? हाच घेतो, हा मॉइश्चरायझर डामाटिवचा. मेकअपचा छोटा पाऊच आहे तो, हा. शर्ट सापडला, ही माझी शॉर्ट. रात्री घालण्यासाठी काही कपडे हवे तर विचार करतोय काही. यार कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन कुछ पता नहीं. सामान मी काढलंय, राहिलंय ती माझी बॅग घ्यायची. ही माझी बॅग. तर काय झालंय की माझ्या मेजरमेंटचे जे कॉस्ट्युम आहेत ते तिथे आणलेत, पण ते म्हणाले की सेफर साईड तुझे काही शर्ट्स असतील तर आण, म्हणजे 19-20 जर काही झालं मेजरमेंटमध्ये. तर हा माझा आवडता अलोहा शर्ट, ज्याला हवाईयन शर्ट असं म्हटलं जातं. तर हा फ्लोरल प्रिंटवाला हा शर्ट आहे, माझा खूप आवडता असा आहे कारण माझ्या फर्स्ट फिल्मच्या मीडिया कॉन्फरन्समध्ये मी पहिल्यांदा घातला होता. हा इजिप्शियन प्रिंट असलेला माझा दुसरा शर्ट आहे, जो तुम्ही माझ्या फोटो सेशनमध्ये पण पाहिला असेल मला इंस्टाग्रामवर. आणि हा आणि हा शर्ट, हे दोन मी घेऊन जातो कारण हे लेटेस्ट फॅशनचे आहेत आणि माझ्या लेटेस्ट साईजनुसार हे आहेत. अजून एक ही माझी व्हाईट चिनो पॅन्ट, हिने तर हे नेक पिलो घेते ट्रॅव्हल करताना. एक गोष्ट ना मला इथे एक सांगावीशी वाटते, ही माझी पॅन्ट आणि हिला इस्त्री केली. झालं असं काय की अराऊंड 8-8:30 मला कॉस्ट्युम डिझायनरने फोन केला आणि म्हणाले की सर तुमची ती व्हाईट पॅन्ट तुम्ही कॅरी करता का? मी तिला म्हटलं अगं व्हाईट पॅन्ट आहे, मी नेमकी धुवायला टाकली आहे पण तिला इस्त्री नाही केली. सो उद्या सकाळी 5 मला जायचं आहे. तर ती पण म्हणाले की सर कसं होईल इस्त्रीचं वगैरे. तर म्हटलं की ठीक आहे आपण बघू काहीतरी. ती म्हणाली ती तिच्या एंडला मॅनेज करेल. पण माझं हे कॉन्व्हर्सेशन वाटतं माझ्या पप्पांनी ऐकलं आणि कोणालाही न कळत त्यांनी ह्या पॅन्टला इस्त्री करून ठेवली. आणि मी खूप वेळ पॅन्ट शोधतोय. मग त्यांनी हळूच खालून हात मारली की रे ती पॅन्ट मिळाली का? मी म्हटलं कोणती? नाही ती व्हाईट पॅन्ट. म्हटलं हो व्हाईट पॅन्ट शोधतो, नाही ती इस्त्री केली आणि तुझ्या कबर्ड मध्ये. मला इतकं छान वाटलं. म्हणजे तुम्ही माझ्या ब्लॉग्स मध्ये बघितलं असेल की ऋतू, मी, माझी आई, आम्ही लोक खूप धमाल मस्ती करत असतो. आम्ही बेसिकली आम्ही तिघही खूप बोलके आहोत, पण माझे बाबा फारसे बोलत नाहीत. जितकं काम असेल तितकंच ते बोलतात. कारण कसं असतं ना की आत्ताच्या ज्या पिढीतले डॅड लोक जे असतात ना ते खूप असे हॅपी गो लकी असतात. पण माझे बाबा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की ह्या पिढीतले जे बाबा असतात ते प्रॉपर बाबा टाईप असतात. म्हणजे गरज असेल तिथेच बोलणार, त्यांचा एक धाक असतो, दरारा असतो. तर माझ्या बाबांचाही तसंच आहे. पण ना ते वेळोवेळी आपलं प्रेम अशा या छोट्या मोठ्या गोष्टीतून दाखवत असतात. आणि वाटते यार आय एम सो लकी की हे माझे बाबा आहेत. कारण माझी आई माझं खूप कौतुक करते छोट्या छोट्या गोष्टीने, ती सपोर्ट करत असते. माझ्या बाबांचं असं काही नसतं पण अशा गोष्टीतून करतात. आणि मला ना एक किस्सा आठवला, जेव्हा मी जॉबला जायचो तेव्हा सुद्धा मला काहीच करायची गरज नसायची. कारण सकाळी उठलो ना की माझा शर्ट, माझी पॅन्ट, माझी टाय, माझं ब्लेझर हे सगळं व्यवस्थित असायचं. माझ्या शर्टना इस्त्री वगैरे केलेली असायची. मी त्यांना खूपदा म्हणायचो की बाबा मी बाहेरून इस्त्री करून आणतो, पण त्यांचा हट्ट असायचा की नेहमीच इस्त्री करणार वगैरे. सो ते सर्व करून ठेवायचे. आणि आत्ता सुद्धा मी तर शूटला जातो तर मला आता कपडे इस्त्री करण्याची फार गरज नसते, पण ऋतूचे कपडे ऋतू बँकेचे मला जाते. विकेंडला बाबा ऋतूच्या पूर्ण आठवड्याला लागणारे सर्व कपडे असतात आणि इस्त्री करून ठेवतात. सो त्यांना सो पप्पा आय लव्ह यू. कारण
त्यांना समोर बोलण्याची हिंमत करीत नसते. मी बघितलं असेल, मी आईला किस करतो, ऋतूला किस करतो, आणि आम्ही हक करतो, आम्ही आई लव्ह यू असं खूपदा बोलत असतो, पण पप्पांना कधी बोललो नाही कारण हिंमत नाही होत. सो मी इथेच हा चान्स घेतोय की येस पप्पा आई लव्ह यू. सो गाईज, माझ्याकडे वेळ नाहीये कारण रात्रीचे आता 11:30 वाजलेत. मी आजचा व्हिडिओ आता जस्ट अपलोड केलाय आणि हा शूट ह्यासाठी करतोय कारण उद्या सकाळी मी 5 वाजता घरातून निघणार आहे आणि संपूर्ण दिवसभर मी शूट करणार आणि आय केस मला तितका वेळ नाही मिळणार. सो म्हणून मी आजच हा व्हिडिओ इथे शूट करतोय. तर आता मी बॅग भरतोय माझ्या मोबाईलमध्ये. संपूर्ण बॅगेमध्ये मी काय काय घेऊन जाणार आहे त्याची एक यादी असते, ती बघत बघत मी भरत असतो. तर हे माझे तिकडे घालायचे कपडे हॉटेल रूम वर घालणार आहे. ते म्हणतोय सगळ्यात आधी कारण ते एनी हाऊ लास्टलाच मला काढायचे. दरवेळी ऋतू मला मदत करत असते पण ते आज म्हणाले की दादा तुझे कपडे तू भर. ओके भर तू. जीन्स हे सगळे शर्ट आहेत ना, ह्याला घडी बिडी नाही घालणार आहे कारण फारच मऊ कापड आहे याचं. मला नेहमी ऋतूने भरलेली बॅग जास्त आवडते कारण ती खरंच खूप छान बॅग भरते. फार कमी जागेत जास्तीत जास्त कपडे भरण्याची ट्रिक तिच्याकडे आहे. आज तिला ताल आलेला आहे माझ्या आईच्या भाषेत. ताल की नाही नखऱ्यात आली आहे माझ्या आई म्हणते. मास्क आहे, शेंडी लायटर. मनालीला फिल्म शूटला गेलो ना तेव्हाचा मास्क घ्या. शेनी टायझरची वाटणी माहिती आहे. आमच्या गावी गेलो तेव्हा लोक सॅनिटायझरला शेनिटायझर म्हणतात. शेनिटायझर शेनिटायझर आहे का? ही बाटली ना की मग शेखर बॉटल. सो माझी बॅग भरून झाली आहे. आता ह्यामध्ये शूज भरायचे बाकी आहेत आणि माझं एडिटिंगसाठी लागणारं सामान भरायचं आहे. सो एवढं झालं की आय एम सेट. हां हां, चप्पल चप्पल. थँक्स ऋतू. असं मी ना नेहमीच शेवटच्या क्षणाला काही गोष्टी विसरत असतो. मी मगाशी म्हटलं माझ्याकडे माझी लिस्ट आहे मोबाईलमध्ये, तरीसुद्धा मी काहीतरी विसरत असतो. आणि ऋतू जरी भरत नसले तरी तिचं बरोबर लक्ष असतं दादाकडे. तसं आता त्यांनी शेवटून प्रॉम्प्ट केलं की दादा चप्पल चप्पल. सो सकाळचे 5 वाजलेत आणि मी माझ्या शूटला निघालो आहे. मला पिकअप तिथून आहे माझ्या शूटिंग लोकेशनवरून पुढचा, त्यामुळे मी पब्लिक ट्रान्सपोर्टनेच जातो आहे. सो गाईज, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आणि हो, माझे शूटिंगचे व्लॉग आता जे मी शूट करायला चाललो आहे त्याचे व्लॉगसुद्धा मी अपलोड करणारच आहे आज उद्या परवामध्ये, रोजच करणार आहे. सो कीप वॉचिंग. दिस इज रोशन विचारे सायनिंग ऑफ.